नमस्कार, मी डॉक्टर धनश्री पाटील। आम्ही कोल्हापुरी लय भारी या रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही दाखवणार आहोत नाश्त्यासाठी उत्तम असा मेथी पराठा। यासाठी लागणारं साहित्य आहे एक पेंडी कोवळी मेथी, जी मी बारीक निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ, एक दोन मोठे चमचे कोल्हापुरी ठेचा ज्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता, अर्धासा चमचा हळद, एक चमचा तेल आणि चवीनुसार मीठ। ही मेथी आता मी फूड प्रोसेसरच्या चॉपिंग ब्लेडमध्ये बारीक चिरून घेणार आहे। ही तुम्ही हाताने सुद्धा बारीक चिरून घेऊ शकता आणि मग ते सर्व मिश्रण आपण जसं आपण गव्हाच्या पिठाची कणिक मळतो चपात्यांसाठी तसंही मळून घेऊ शकता, पण मी हे जरा वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे। त्या चॉपिंग ब्लेडमध्ये अशा पद्धतीनं मेथी बारीक करून घ्यायची आहे। आपण अशा पद्धतीनं ही आपली मेथी बारीक झालेली आहे बघा। आता आपण चॉपिंगचं ब्लेड हे काढून नीडिंगचं ब्लेड घालणार आहोत आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून बाकीचे इतर साहित्यातले पदार्थ जसे की हळद, मीठ, कोल्हापुरी ठेचा आणि तेल घालून हे आपण फूड प्रोसेसरला लावून आता कणकीप्रमाणे मळून घेणार आहोत। आता प्रथम आपण फूड प्रोसेसरला हे मिश्रण असं कोरडंच एकजीव करणार आहोत, कारण मेथीमधलं पाणी, तेल हे सगळं मिश्रण एकत्र होईपर्यंत आणि हळूहळू गरजेनुसार त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत आणि आपण चपातीची कणिक जशी मळतो तसा एकजीव असा त्याचा गोळा तयार होईपर्यंत गरजेनुसार थोडं थोडं अगदी पाणी घालत जायचं आहे। हा पहा, आता गोळा तयार व्हायला लागला। तो गोळा आता आपण काढून घ्यायचा आहे आणि चपातीचे गोळे जसे करतो तसे गोळे करून आपण लाटायला घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चपातीप्रमाणे करून आपण ते तव्यात भाजायला घ्यायचं आहे। याला आपण गरजेनुसार आपल्या आवडीनुसार तुम्ही तेल, तूप किंवा लोणीसुद्धा लावू शकता। बऱ्याचदा लहान मुलं ही पालेभाज्या खायला तयार होत नाहीत, अशा वेळी आपण त्यांना हा एक उत्तम पर्याय देऊ शकतो। तसेच हा पौष्टिकदृष्ट्याही चांगला आणि झटपट होणारा हा नाश्त्याला एक चांगला असा पर्याय होऊ शकतो। अशा पद्धतीने आपला मेथी पराठा तयार झालेला आहे। हा आपण दह्यासोबत, खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतो। आपण ही रेसिपी करून पहा, कशी वाटली ती कमेंट करा आणि माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।